अनेक प्रश्न पुढचा आहे सर आपल्याला प्रतीक कडून. प्रतीकला विचारायचं सर, ग्रुप बी आणि सी ही जी प्रिलिम कॉमन गेली त्याबाबत नेमके फायदे तोटे किंवा काय आहे, नेमका कशा पद्धतीनं त्याच्याबाबत मुलांबरोबर जी आक्षेप आहेत मुलांचे त्याबाबत काय बोलता येईल सर? सुरुवातीला काही लोकांना काय वाटलं होतं की किती परीक्षा घ्या आपण कॉम्प्युटर वगैरे घेऊ आणि मग ते गेट सारखं आपण समजा क्वेश्चन बँक असेल त्याच्यावर घेऊ, तर लक्षात आलं की तसं काही खरं नाहीये. ते गेटचा प्रकार वेगळा आहे, इथे वेगळा आहे. त्यामुळे इथे तुम्हाला सगळ्याच परीक्षा या केंद्र निश्चित करून मुलांना हॉल तिकीट देऊन त्यांना बोलवून पोलीस प्रोटेक्शन त्या परीक्षा पेपर त्या ऐनवेळेवर सील फोडणे आणि मुलांकडनं गोळा करणे हीच पद्धत सध्या तरी चालू ठेवणार आहे. तर खरोखर जास्तीत जास्त परीक्षा घेत जाणं हे आयोगाला जड जात आहे आणि तशी स्थिती आहे. मग या केसमध्ये आयोगाला जे वाटतंय काही ठिकाणी जिथे एकत्र करता येईल तिथे एकत्र करायला हरकत नाही, तर तेही बरोबर आहे म्हणजे कारण शेवटी मग खूप दर एवढी परीक्षा ठेवल्या तर मुलंच म्हणतात की आमची दुसरी एक्झाम आहे. ओके सर, तुम्ही त्या एकाच दोन एक्झाम का ठेवल्यात? मग आयोग म्हणतो की आम्ही नक्की कुठला रेवर पकडायचं, मग आता बरं रेवरी पकडायचा म्हणून जागर असतो. मग सगळं बॅलन्स करताना निश्चितच काही ठिकाणी मात्र मग आयोगाचंही बरोबर आहे असं म्हणता येईल. ओके सर.